अन्य सहकारी संस्थांप्रमाणे गोकुळची निवडणूक ही स्थगित करावी यासाठी गोकुळमधील सत्तारूढ गटानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयानं आज ही याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे आता नियोजित कार्यक्रमानुसारच गोकुळची निवडणूक होणार आहे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते या पार्श्वभूमीवर सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्यात मात्र तरीही फक्त गोकुळसाठीच वेगळा नियम का असा प्रश्न उपस्थित करत दूध संघाची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करणारी याचिका सत्तारूढ गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती मात्र सत्तारूढ गटानं सर्वोच्च न्यायालयातली आपली याचिका सुनावणी मागं घेतली होती त्यानंतर पुन्हा एकदा सत्तारूढ गटानं उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गोकुळची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी केली होती मात्र आज उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानं सत्तारूढ गटाला दणका बसला असून गोकुळची निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार होणार हे स्पष्ट झालंय